हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल ब्लॉसेस किचन। अगोदरच्या रेसिपी मध्ये हिरवा मसाला आणि भाजला मसाला कसा बनवायचा ह्याच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत आणि त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। तर आज मी बनवणार आहे शमा परेरा आणि लीना कोरिया ह्यांच्या रिक्वेस्टवरून इंदलाचा मसाला। तर पाहूया वाडवळी रेसिपी, वाडवळी इंदळाचा मसाला ब्लॉसेस किचनमध्ये। पाव किलो विंध्याळू मसाला बनविण्यासाठी रेशमपट्टी मिरची 30 ग्रॅम घ्या, बेडगी मिरची 250 ग्रॅम, 50 ग्रॅम काश्मीरी मिरची। हिरवा मसाला बनविताना आपण ज्याप्रमाणे सर्व वाणे उन्हामध्ये 2 ते 3 दिवस छान सुकून घेते होते, त्याचप्रमाणे ह्या मिरच्यासुद्धा आपल्याला सर्व एकत्र सुकून घ्यायच्या आहेत। जिरे 250 ग्रॅम घेतले आहे, तेसुद्धा उन्हामध्ये सुकून घ्यायचं आहे। मसाल्याचं प्रमाण कमी असल्यामुळे मी हा मसाला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे। तुम्ही उखळीवर किंवा गिरणीमध्ये सुद्धा तो कुटून घेऊ शकता। सर्वप्रथम जिरे ग्राइंड करून घ्या। आपण हिरवा मसाला आणि भाजला मसाला जसा एकदम फाईन ग्राइंड केलेला होता किंवा कुटलेला होता, परंतु हा इंदलाचा मसाला एकदम फाईन ग्राइंड करायचा नसतो, तर तो थोडासा भरकटच ठेवायचा असतो। यानंतर मिरच्या ग्राइंड करून घ्या। यानंतर जिऱ्याची पावडर आणि मिरच्याची पावडर ही सर्व एकत्र करून घ्या। यानंतर 2 टेबलस्पून किंवा 10 ग्रॅम हळद पावडर ह्यामध्ये घाला। आता हा मसाला छान मस्त एकत्र मिक्स करून घ्या आणि हा वाडवळी इंदलाचा किंवा विंध्याळू मसाला रेडी झाला आहे। काचेच्या बरणीमध्ये जाड प्लास्टिकची पिशवी घाला आणि त्यामध्ये हा इंदलाचा मसाला भरून घ्या। बरणीमध्ये मसाला घालताना तो दाबून किंवा प्रेस करून भरा की जेणेकरून मसाल्यामध्ये हवा राहणार नाही, ह्यामुळे मसाला जास्त दिवस किंवा जास्त महिने टिकून राहू शकतो। भाजला मसाला, हिरवा मसाला कसा बनवायचा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे। आता ह्या इंदलाच्या मसाल्यापासून वाडवळी पद्धतीने इंदल किंवा विंध्याळू कसे बनवायचे ह्या रेसिपीची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि ही इंदलाची रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। थँक्यू फॉर वॉचिंग। लवकरच भेटूया अजून एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा।